नमस्कार, वास्तु कुंडली या कार्यक्रमात मी अनुश्री फडणीस सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते। आज आपण या भागामध्ये चर्चा करणार आहोत इंडस्ट्रियल वास्तुशास्त्राविषयी। वास्तुशास्त्र हा पंचमहाभूतांचा विषय, म्हणजेच काय तर माती, पाणी, उजेड, वारा, चुंबकीय तत्व अशा सगळ्या नैसर्गिक गोष्टींचा अभ्यास करून त्यांचा योग्य तो मिलाफ साधून केलेली वास्तूची रचना म्हणजे वास्तुशास्त्र। पण हा विषय खूप खोल आहे आणि ज्यांचा या विषयात अतिशय सखोल अभ्यास आहे असे वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सर आपल्याला याविषयी आज मार्गदर्शन करणार आहे। आपण त्यांचं मनापासून स्वागत करूया। नमस्कार सर। नमस्कार। प्रश्न उत्तरांना आपण सुरुवात करणारच आहोत, तत्पूर्वी सरांच्या कार्याची माहिती देणारी एवी बघूया। ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री, शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे। पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत। 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात। ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे। यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव। आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे। समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात। सर, इंडस्ट्रियल वास्तुशास्त्र याविषयी अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतील। या प्रश्नांना सुरुवात करत असताना मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, त्यामुळे या इंजिनिअरिंग क्षेत्राचा किंवा केलेल्या अभ्यासाचा इंडस्ट्रियल कन्सल्टेशन करताना तुम्हाला कसा उपयोग होतो? नमस्कार। आज महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आणि हा चॅलेंजिंग पण सब्जेक्ट आहे। वास्तुशास्त्र हे पंचमहाभूतापासून तयार जरी झालं असेल तरी सुद्धा प्रॉपर बॅलन्सिंग इंडस्ट्रीमध्ये झालं नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की इंडस्ट्री म्हटल्यानंतर त्या इंडस्ट्रीचे व्हेरियस टाईप ऑफ इंडस्ट्रीज आहेत। आता वास्तुशास्त्रात वेगळ्या टाईपमध्ये कन्सल्टन्सी देतात। बघायला गेलं तर रेसिडेन्शियल, म्हणजे घर आहे, फ्लॅट आहे, बंगला आहे, यामध्ये कन्सल्टेशन देणं म्हणजे खूप काही रॉकेट सायन्स नाही आहे त्यामागं। कारण काय, एक 1 BHKचा फ्लॅट, 2 BHKचा फ्लॅट, 2 बेडरूम आहेत, 4 BHK फ्लॅट, 4 बेडरूम आहे, हॉल आणि किचन तर कॉमनच आहे। व्हॅरिएशन काय त्यामध्ये येत नाही। मेगा प्रोजेक्ट जरी झाला तरी फ्लॅट आणि रेसिडेन्शियल हे कॉम्पॅक्ट आणि ठराविकच 8-10 गोष्टीच त्यामध्ये इन्क्लूड असतात। इंडस्ट्री म्हटल्यानंतर मात्र त्या ठिकाणी टेक्निकल पार्ट हा खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे। नॉन टेक्निकल माणूस ज्याला इंजिनिअरिंगचं नॉलेज नाही, इंजिनिअरिंग झालेलं नाही किंवा इंजिनिअरिंग नॉलेज, त्या माणसाला इंडस्ट्रियल वास्तू कन्सल्टेशन देणं महाभयानक अवघड आहे। कारण टेक्निकल टर्म्स त्याला माहीत असं काय बोलणार। फॉर एक्झाम्पल, मी इंजिनियर झालेलो आहे आणि ॲज अ मेंटेनन्स इन्चार्ज म्हणून 6 वर्ष अनेक इंजिनियर लोकांच्यावर मी काम केलेलं आहे। रोबोटिक्सचा इन्चार्ज मी होतो, रोबोट इंजिनियर मी होतो तेव्हा। तर यामुळं ऑइल हायड्रॉलिक्स आहे, वॉटर हायड्रॉलिक्स आहे, न्यूमॅटिक्स आहे, ह्या कशा पद्धतीने ॲक्ट होतं, इंडस्ट्रियल मशीनची प्रोसेस कशी असते, पीट म्हणजे काय किंवा ETP प्लांट म्हणजे काय किंवा कुलिंग टॉवर म्हणजे काय, क्विंचिंगचा प्रकार हा कशामध्ये काय असतो, हे जे इंडस्ट्रियल टर्म्स कंडिशन जे आहेत ह्या स्वतः इंजिनिअरिंग शिकलो आणि त्याबरोबर इतक्या 27 वर्षात अनेक इंडस्ट्री बघून होऊन सवय झाल्यामुळे जेव्हा एखादा इंडस्ट्रियलिस्ट त्यांच्या कन्सल्टंटना घेऊन माझ्यासमोर बसतो तेव्हा तो कम्फर्टेबल असतो। यस, या माणसाला किती बार प्रेशर, ऑइलचं बार किती प्रेशर आहे आणि होज म्हणजे काय, किती बार प्रेशर कुठला होज सस्टेन करू शकतो,
आणि मेकॅनिकली त्यामध्ये ट्यूब्स किंवा जे काही वापरलं तर स्ट्रक्चर आहे कशापासून स्ट्रेस तयार होतो या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, त्यामुळं इझी जातं मला त्यांच्याबरोबर बोलायला. पण मग वास्तुशास्त्र याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तुम्ही म्हटलं तसं 2 BHKचा फ्लॅट वास्तुशास्त्राप्रमाणे डिझाईन करणं ही एक वेगळी गोष्ट पडते, आणि तेच इंडस्ट्रीचं आपण उदाहरण घेतलं तर त्याचा आवाका खूप मोठा असतो, त्यामुळे तिथे नक्कीच वेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. तर मग इंडस्ट्री डिझाईन करत असताना वास्तुशास्त्राचा कशा प्रकारे तुम्ही विचार करता? जेव्हा आपण इंडस्ट्री डिझाईन करायचा विचार घेतो तेव्हा ती इंडस्ट्री एक 2000 स्क्वेअर फीटमध्ये असू शकते किंवा 100 एकरमध्ये पण असू शकते. काही जरी झालं, फॉर एक्झाम्पल समजा एक 10 एकरचा प्रोजेक्ट आहे, 10 एकरच्या प्रोजेक्ट 81 करोडचा एक प्रोजेक्ट आहे, तो जर वास्तुशास्त्रानं डिझाईन करायचा असेल तर मेन कन्सल्टंट जे आहेत डिझायनर आहेत त्यांच्यावर म्हणजे मीटिंग होते. त्याच्या अगोदर पूर्ण इंडस्ट्री काय कशा पद्धत प्रकारची आहे ह्याचा पूर्ण स्टडी केला जातो. ते स्टडी केल्यानंतर त्या जागेवर लँडस्केप डिझायनिंग कशा पद्धतीनं असलं पाहिजे, कंपाऊंड कुठं असायला पाहिजे, मेन एंट्रन्स कुठं असायला पाहिजे, एक्झिट कुठं असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी राहतात. मग अंडरग्राउंड टँक आहे, ओव्हरहेड टँक आहे, ही UTP प्लांट आहे, ही जमिनीच्या दृष्टीने जे महत्त्वाचे त्या गोष्टी डिसाईड केल्या जातात. मग 2-व्हीलर पार्किंग 4-व्हीलर पार्किंग आहे, व्हेईकल मोठे मोठे असतात ते कशा पद्धतीनं वेईंग कुठं ठेवायला पाहिजे हा पण पॉईंट त्यामध्ये येतो. त्यानंतर इंडस्ट्री 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे शॉप फ्लोअर येतं की ज्या ठिकाणी मशिनरी असतात, आणि सेकंड जे असतं म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनची बिल्डिंग आहे की ज्या ठिकाणी सगळं ॲडमिनिस्ट्रेशन पूर्ण फॅक्टरी हँडल करत असतं. या दोघांचा पार्ट पूर्ण वेगळा. इकडे लाईव्ह मशीन्स काम करतात, म्हणजे द पर्सन हु आर वर्किंग देअर देअर लाईव्ह मशीन्स, म्हणजे लोकं जे काय काम करतात ते लाईव्ह मशीनसारखे आहेत, ओके, त्यांचं ब्रेन वापरतात. हे ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंगमधून झालं. आणि दुसरी जी आहे ते म्हणजे शॉप फ्लोअर, ज्या ठिकाणी ॲक्च्युअल मशीन्स काम करतात आणि एक्झिक्युटिव्ह होतं. तर यामध्ये कुठलं मशीन जास्त इम्पॉर्टंट आहे की जे चालल्यामुळं प्रोडक्शन वाढू शकतं, प्रोसेस कशा पद्धतीनं चालते आणि मशीनचा इम्पॉर्टन्स काय, रॉ मटेरियल टू फिनिश मटेरियल हा ओव्हरऑल प्रोसेस जी आहे कशापर्यंत परफेक्ट चालू शकते, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सनं कंपनी कशी पुढे जाऊ शकते, ब्रेकडाऊन मेंटेनन्स नाही व्हायला पाहिजे, त्याबरोबर इफिशियन्सी मशीनची कशी वाढू शकते आणि काम करणाऱ्या कामगारांचा कशा पद्धतीनं मेंटल ॲटिट्यूड पॉझिटिव्ह राहू शकतो हे डिझाईन करताना मी कायम लक्षात ठेवतो. आता हे शॉप फ्लोअरमध्ये मशीनची पोझिशन झाली, त्यामुळे त्यामध्ये असलेल्या केबिन झाल्या, मग तुमचं स्टोअर झालं किंवा इन्व्हेंटरी झालं, या गोष्टी झाल्या. मग ॲडमिनच्या बिल्डिंगमध्ये मेन ॲडमिनिस्ट्रेटर आहे, डायरेक्टर बोर्ड मीटिंग रूम असेल, किंवा त्यानंतर वेंडर डेव्हलपमेंट आहे, परचेस आहे, सेल्स आहे, क्वालिटी कंट्रोल आहे, EDP सेक्शन आहे, किंवा पर्सनल डिपार्टमेंट आहे, हे असे बरेच डिपार्टमेंट असतात की ज्या ठिकाणी कुठल्या कुठल्या फ्लोअरला ते ठेवायला पाहिजे आणि ह्या लोकांचा रोल पॉझिटिव्ह चालण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा प्लेसमेंट कुठं पाहिजे, म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं. परचेसने कुठं पाहिजे, मार्केटिंग कुठं पाहिजे, सेल्स कुठं पाहिजे, हे जरी जागा चुकल्या तर त्या ठिकाणचं वर्किंग हे प्रॉपर होणार नाही. हे अशा पद्धतीचं जेव्हा इंडस्ट्री आपण डिझाईन करतो, म्हणजे शॉप फ्लोअर हा पार्ट म्हणजे इथं मशीन्स काम करतात, त्या मशीनचा लोड डिस्ट्रीब्युशन आणि प्रोसेस हा प्रकार जो आहे आणि हातात काम करणारे लोक, त्याबरोबर त्या ठिकाणी कंट्रोल केबिन आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, युटिलिटी वगैरे आहे, म्हणजे असे इंडस्ट्री करताना 600-700 प्रकार आहेत की ते पूर्ण फोकस करून ॲज पर वास्तुशास्त्र आपण डिझाईन केले प्लांट 100% तरी मालकाला यायची गरज पण नाही. एकानंतर 1, 2, 3, 4 असे अनेक इंडस्ट्रीज मी डिझाईन केले आहेत. फॉर एक्झाम्पल एक सॉलंट एक्स्ट्रॅक्शन प्लांट, कंपनी नाव सांगत नाही, चिंचोळी MIDC सोलापूरला आहे, तो 32 एकरचा प्लांट आहे, तो मी डिझाईन केला, जागा पुरली नाही. कुष्णूर MIDC नांदेडला परत 26 एकरचा प्लांट केला, ती पुरली नाही, ते चालू झालं व्यवस्थित. परत आता श्रीरामपूरला ऑइल इंडस्ट्री चालू झालेली आहे. असे म्हणजे एक इंडस्ट्री माणूस आयुष्यात काही काढायचं अवघड असतं, तर एक कंपनीच्या 10 कंपन्या तर योग्य मार्गदर्शनामुळं हे शक्य होऊ शकतं. सर, तुम्ही आत्ता इतक्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटची नावं घेतलीत आणि इतकं काय काय सांगितलं की माझी सुद्धा खूप उत्सुकता वाढली आहे. याविषयी मी अजून बोलणार आहे, तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. भेटूया एका विश्रांतीनंतर.